नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर रात्रीचे 12:15 वाजलेले आहेत आणि मी आलो आहे स्वारगेट बसस्थानकावर आणि आजचा आपला प्रवास होणार आहे स्वारगेट ते सोलापूरपर्यंत. संपूर्ण बसस्थानकात लागलेल्या गाड्यांची गर्दी पाहू शकता. रात्री 12 वाजत आलेल्या असून सुद्धा बऱ्यापैकी प्रवाशांची गर्दी दिसेल आपल्याला. तर ही समोर लागलेली बस आहे पुणे सोलापूर लातूर निलंगा. लातूरमधील निलंगा आगाराची ही शिवशाही बस आहे आणि याच बसने आपण आजचा प्रवास करणार आहोत. या शिवशाही बसचा लातूरला जाण्याचा मार्ग निश्चित नव्हता. जर बसमध्ये बऱ्यापैकी प्रवासी आले तरच ही बस जाईल असे वाहकांनी सांगितले. काही वेळाने पुरेसे प्रवासी आल्याने बस जाण्यासाठी तयार झाली. सुरुवातीला बसण्याआधी मी वाहकांना माझ्याकडील 4 दिवसांचा 1520 रुपयांचा पास दाखवला असता त्यांनी या बसला हा पास चालणार नाही असे सांगितले. मग मी त्यांना या पाससाठी स्थानक प्रमुखांशी बोलण्यास सांगितले तेव्हा त्यांनी बसमध्ये बसण्यास सांगितले. माझ्या सांगण्याचे तात्पर्य एवढेच की 1520 रुपयांचा पास सर्व बसेससाठी ग्राह्य असताना काही वाहकांनी आडमुठेपणा करू नये. आगार प्रमुखांनी सर्व वाहकांना या 4 दिवसांच्या व 7 दिवसांच्या पासबद्दल पुन्हा एकदा समुपदेशन करायला हवे. बरेचसे वाहक पासची शहानिशा न करता सरळ बोलून जातात हा पास या बसला चालणार नाही. त्या त्या वाहकांनी पास संदर्भातला GR वाचायला हवा. 12:28 होत आहेत आणि आपण स्वारगेट बसस्थानकातून निघालो आहोत. रात्रीचे 12:35 झालेले आहेत आणि आपण स्वारगेट बसस्थानकातून निघालो आहोत. स्वारगेट ते सोलापूरपर्यंतचे अंतर हे 252 किलोमीटरचे आहे आणि या शिवशाही बसचे तिकीट या अंतरासाठी 555 रुपये आहे. मागच्या वेळी आपण प्रवास केला होता शेगाव ते अकोला या शिवशाही बसने. त्या बसची खूपच बिकट अवस्था झालेली आपण पाहिलं असेल. त्या मानाने ही शिवशाही बस उत्तम आहे. हा आहे हडपसरचा बस थांबा. पुण्यातील महत्त्वाचा हा थांबा आहे. सोलापूर मार्गे जाणाऱ्या सर्व बसेस येथे थांबतात. कुठं मागे शिटाय
मध्ये आल्यावर जे तिकीट आहे ते द्यायचं. आता आपण आलो आहोत भिगवण येथे. पुणे सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवरील हे शहर पक्षी निरीक्षणासाठी प्रसिद्ध आहे. चला इंदापूर.
हां तर पहाटेचे 3:04 झालेले आहेत आणि आता आपण आलो आहोत इंदापूर बसस्थानकात. जेमतेम 142 किलोमीटरचे अंतर पूर्ण करून आता आपण इंदापूरमध्ये आलो आहोत. पुढचं बसस्थानक समोर कोणती तरी बस आली धाराशिव, मुंबई धाराशिव आणि पलीकडे आपली लातूर निलंगा आणि पलीकडे सोलापूर बारशे पुणे बारशे. इंदापूरचं बसस्थानक, प्रवासी सर्व झोपलेले आहेत. आता आपण आलो आहोत सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे. माझा कोण आहे टेंभुर्णी? चालकाने आपल्या व्यतिरिक्त सर्व प्रवासी झोपलेले आहेत. आता आपण प्रवेश करत आहोत सोलापूर बसस्थानकात. हे महाराष्ट्रातील 5वे मोठे शहर असून पश्चिम महाराष्ट्रात येते. चला सोलापूर.
तर सकाळचे 5:13 झालेले आहेत आणि आता आपण पोचलो आहोत आपलं शेवटचं स्टॉप सोलापूर येथे. आणि मित्रांनो, हा छोटा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.